सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. कर्जत तालुक्यातील खांडवी गावच्या परिसरामध्ये कुकडी प्रकल्पातील निघालेले मोठे दगड राजरोसपणे बेकायदेशीरपणे चोरून त्या ठिकाणीच क्रेशर टाकून एका बड्या ठेकेदारानं शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. याशिवाय हे क्रेशर वनविभागाच्या माळढोक पक्षाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असून अनधिकृतपणे चालून वन्यजीवांच्या जीविताला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालाय. तसेच आवाज आणि धुळीमुळे नागरिकांचे जीवन आणि परिसरातील शेती संकटात सापडली आहे. नागरिकांनी कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करूनही त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्यामुळे ते कोणतीच कारवाई करत नाही असा आरोप या नागरिकांनी केलाय. तर आता हे नागरिक आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. डबर टाकलेला आहे, ह्या डबर टाकलेलं शासनाचे एवढं मोठं डबर टाकलेलं आहे आणि हे डबर चोरी चाललंय. हे डबर चोरी नेताना आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार सांगून अधिकारी टाळाटीळ करतात. ह्यांना आम्ही सांगितलं की आज बघू उद्या बघू असं करतात आणि हे काही लक्ष घालीत नाहीत. ह्याच्यामुळं आम्हाला शासनाची लुस्कान भरपूर होत आहे. त्याच्यामुळं आमचं एक म्हणणं आहे की बाबा ह्याच्यावर लवकर कारवाई करावा. वसखिंड बोगद्याचा प्रकल्प जे काय झालेला आहे भोसेमध्ये, तर तो त्याच्यामध्ये भोसा ते घोघरगाव ह्या बोगद्याच्या माध्यमातून काम झालं. त्या कामाचं मटेरियल जे आहे ते मटेरियल इथं जे खाजगी शेतकऱ्याचं खांडवीमध्ये शिवारामध्ये टाकलेलं आहे त्या मटेरियलचं एक जर खाजगी कोणतरी ठेकेदार आहे त्या ठेकेदार बेकायदेशीर उचलून नेण्यास म्हणजे सुरुवात केलेली आहे. तर ते संबंधित जे अधिकारी आहेत ते क्रेशर टाकले, क्रेशर बी टा क्रेशर व मोबाईल क्रेशर गाड्या यांच्या सगळ्या पूर्ण सहाय्याने हे नेण्यात चालले आहे म्हणजे नेत आहेत. तरी सदरील ते खडी पूर्णपणे डबर बेकायदेशीर नेण्यात आलेले आहे. तर ते शासनाचे फारसे म्हणजे बरेच मोठे नुकसान होत आहे. तरी आणि ते दुसरं असं की जे डबर उचलून येत आहे ते शेजारी जे मशीन चालू आहे, मशीन चालू असताना ते शेजारी फॉरेस्ट लगतचा क्षेत्र आहे. ते फॉरेस्टमुळं तिथं मशीनचा आवाज येतो. मशीनचा आवाज आल्यामुळं ते जंगलामधले जे प्राणी आहेत ते सैरावऱ्या भटकत आहेत. त्या सैरावऱ्या भटकत असल्यामुळे सदर शेतकरी जे आहेत त्यांचे ते लांडगे हरणं यांच्यापासून त्रास होत आहे. लांडगे म्हणजे असे शेतकऱ्यांच्या असे घरात घुसूघुसू असं बकऱ्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळे बरेचसे नुकसान झालेले, त्यामुळे हे जे काम चालू आहे ते तात्काळ बंद करण्यात यावी. अशा प्रकारे बेकायदेशीर आणि राजरोसपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कुकडी पाटबंधारे विभाग आणि वनविभाग काही कारवाई करणार की नाही अशी मागणी नागरिक करतात. गणेश कविटकर, सी न्यूज, मराठी, कर्जत.